मंडळी देवमाणूस या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट आल्याचं दाखवलं जात आहे। यात असंही म्हटलं जात आहे की ही मालिका आता अंतिम टप्प्यात आहेत। लोक ज्याला देवमाणूस समजतात तो बोगस डॉक्टर अजित कुमार याला एसीपी दिव्याने अखेरकार अटक केली, त्याला आता कोर्टात सादर करण्यात आले। पण येथे सुद्धा हा बोगस डॉक्टर अजित कुमार उर्फ देवी सिंग हा हार मानायला तयार नाही आहेत, त्यामुळे या बोगस डॉक्टरला शिक्षा व्हावी यासाठी त्याच्या विरोधात सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हिची नेमणूक झाली। मंडळी या मालिकेत आर्या देशमुखचं पात्र साकारलंय ते अभिनेत्री सोनाली पाटील हिने। अभिनेत्री सोनाली पाटील ही अगोदर वैजू नंबर 1 या मालिकेत झळकली होती। आता देवमाणूस मालिकेत ती आर्या देशमुख या वकिलाच्या भूमिकेत बोगस डॉक्टर अजित सिंगचं खरं रूप सर्वांसमोर आणणार आहेत, म्हणजेच तोच देवी सिंग असल्याचं ती सिद्ध करेल। पण ती खरंच यात यशस्वी होणार का की डॉक्टर अजित कुमार उर्फ देवी सिंग तिला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढणार, यापैकी नेमकं काय होणार हे पुढील काही भागांमध्ये स्पष्ट होईल।